नमस्कार, डिजिटल अकादमी यूट्यूब चैनल पर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय। राज्यामध्ये 20 जुलै 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार अतिशय जोरदार तर कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागांमध्ये वातावरण स्वच्छ राहील याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। या व्हिडिओमध्ये आपण त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर आज राज्यामध्ये 20 जुलै 2023 राज्यात नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कारण गेल्या 48 तासांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाने त्या ठिकाणी थैमान घातलेलं आहे। अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होतोय, गावागावांमध्ये पाणी साचलंय, नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पूर आलेत, यामुळे राज्यामध्ये पावसाची स्थिती आणखीन बिकट होण्याची या ठिकाणी शक्यता अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडनं तसेच पंजाब डक यांच्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे। कारण पुढील परत 48 तासांमध्ये अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही राज्यामध्ये वर्तवली जात आहे। यामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक जो पावसाचा प्रभाव असणार आहे तो म्हणजे विदर्भ, विशेष करून पूर्व विदर्भामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस जोर असेल। त्यानंतरचा जो पाऊस आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र या भागात सर्व भागांमध्ये पावसाचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जोर राहणार आहे। तर यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भामधील जो पूर्व विदर्भाचा भाग येतो त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये पावसाचा मोठ्या प्रमाणावर जोर त्या ठिकाणी असेल, कारण की सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय राहून अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात देखील झालेली असणार आहे। तर काही भागांमध्ये येत्या 3 ते 4 तासांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा, पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग समाविष्ट होतो या भागामध्ये देखील मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे। या भागामध्ये पावसाचा जो जोर आहे तो अत्यंत तीव्र असेल, ढगाळ वातावरण सकाळपासून सक्रिय असेल, उन्हाचा थोडा सुद्धा प्रभाव आपल्याला आज दिवसभर तरी कुठंच दिसून येणार नाही आणि या भागामध्ये जे आहे त्या काही तासातच पाऊस मोठ्या प्रमाणावर जोर पकडणार आहे आणि पावसाची सततधार ही सुरू राहणार आहे, त्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती, संभाजीनगर या भागामध्ये देखील मोठा पाऊस सक्रिय असेल। या भागामध्ये दिवसभर पावसाची रिपरिप चालू असणार आहे, सायंकाळच्या वेळेस मात्र पावसाचा जोर प्रचंड वाढण्याची शक्यता आहे। पावसाचे जे स्वरूप आहे ते मेघगर्जनेसह व हलक्या स्वरूपाच्या वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी असणार आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा, मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा भाग समाविष्ट होताना दिसतो। या भागामध्ये पावसाचे जे स्वरूप आहे ते अत्यंत जोरदार त्या ठिकाणी असणार आहे, संपूर्ण भागामध्ये थंडावा पसरलेला असेल, कारण सततच्या पावसामुळं तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घट झालेली असणार आणि कमी उंचीच्या ढगांची संख्या या ठिकाणी वाढलेली असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच ढगफुटी होण्याचे सुद्धा संकेत मध्य महाराष्ट्रामध्ये देण्यात येत आहेत। या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा जोर असेल, पावसाचं स्वरूप अतिशय मुसळधार अतिशय जोरदार त्या ठिकाणी राहणार आहे। तसेच रात्रीच्या वेळेस सुद्धा रात्री 10 वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मध्य महाराष्ट्रामध्ये वर्तवण्यात येत आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे कोकणाचा, कोकणामध्ये आपल्याला समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे समुद्रामध्ये त्या ठिकाणी किनारपट्टीवरती 40-40 फूट उंच अशा लाटांचा त्या ठिकाणी त्या भाव येतोय। त्यानंतर या ठिकाणी जे आहे समुद्र किनारपट्टीवरील जी गावे आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडनं जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांना रेड अलर्ट हवामान खात्याकडनं जाहीर आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
सावंतवाडी, दापोली, रायगड या सर्व भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय होणार आहे. दापोली शहराला सुद्धा त्या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. दापोलीमध्ये सुद्धा अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे, कारण पुढील 5 दिवस कोकणामध्ये अत्यंत जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं दापोली, त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व भागांना त्या ठिकाणी अलर्ट जाहीर करण्यात आलेले आहे. आज देखील पावसाचा जोर हा अतिशय भयानक त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पुणे व नगरचा जो भाग आहे, या भागामध्ये देखील पावसाचा जोर हा सर्वाधिक असेल. पुण्यात पावसाचा जोर हा आपल्याला दुपारी 3 ते 4 वाजल्याच्या दरम्यान अतिशय जास्त वाढताना दिसून येईल, तसेच दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघरचा जो भाग आहे, या भागामध्ये देखील अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. पालघरमध्ये तर सततधार पाऊस आहे, सुरूच असेल, मोठ्या प्रमाणावर पाऊस त्या ठिकाणी राहील. तसेच मुंबईमध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच आज मुंबईमध्ये पाणी सगळीकडे तुंबण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जो भाग समाविष्ट होतो तो म्हणजे नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस राहील. नाशिक, इगतपुरी, त्यानंतर त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे, त्र्यंबकेश्वरमधील सर्व धबधबे त्या ठिकाणी प्रभावित होतील. येत्या 24 तासात त्र्यंबकेश्वर, नाशिक भागांमध्ये पावसाचे थैमान होणार आहे, कारण अत्यंत जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस या भागात होताना आपल्याला दिसून येईल. त्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये देखील मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये सायंकाळी 4 ते 5 वाजल्याच्या दरम्यान पावसाचा मुसळधार प्रभाव आपल्याला बघायला मिळेल, तसेच दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये 20 जुलै 2023 पावसाची अपडेट असणार आहे, पावसाची स्थिती असणार आहे. यामध्ये हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार त्यांनी सांगितले की पुढील 24 तास आणखीन पावसाचा हा प्रभाव जो आहे आणखीन कायम असेल, तसेच पुढील 5 दिवस हा पावसाचा प्रभाव आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये बघायला मिळणार आहे. मात्र पुढील 24 ते 48 तास अतिशय धोकादायक असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर हीच होती आपली आजची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.